आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत शिक्रापूरमधल्या आयोगे कॉलेजमध्ये. तिथल्या समोर लाईव्ह रिपोर्टर श्रीवर्धन केकापुरे येत आहेत. नमस्कार, मी श्रीवर्धन केकापुरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो कॅमेरामॅन आशिष नलावडे सोबत. आपण आता आयोगेच्या वसतिगृहाकडे चाललेलो आहोत, मुलांच्या वसतिगृहाकडे चाललेलो आहोत. आणि आता आम्हाला एक विद्यार्थी सापडलेला आहे, पुरुषोत्तम नेजुरकर, हा आहे आयोगे कॉलेजचा विद्यार्थी. तर तुम्हाला कसं वाटते इथे? खूप भीती वाटते मला रात्रीची, आणि तसं बघितलं तर पाण्याची पण चांगली सोय नाही, केस गळतात आमची. आणि तसं बघितलं, चला तुम्हाला आमचा फिल्टर दाखवतो. पुरुषोत्तम जेजुरकर कुठे गेले? चला पुढे रस्ता कुठे? तोंडाव नका मारू प्लीज, प्लीज प्लीज. त्यांचे पहिले स्पेशल राहतात, त्यांच्या तोंडावर फ्लॅश नका मारू. ही वैभव सुतार पूर्णपणे इलिगल गाडी आहे, फुट स्टेप तुटलेली आहे यांची. हो हे बघा अशा प्रकारे, आणि गाडी खूप वेळा घासलेली दिसते मला. तर वरच्या मजल्या इलेक्ट्रिक बोर्ड दाखव प्लीज. आणि या ठिकाणी पुरुषोत्तम जेजुरकर आपल्याला आपलं गरम पाण्याचे ठिकाण दाखवण्यात येत आहे. गरम पाणी कसं म्हणतो ते आम्ही जाळ लावतो. हे बघा ही जाळी आजच टाकण्यात आलेली. आता मनीष देसाई आपल्याला व्हॉलीबॉल कोर्ट कसा आहे, दुसऱ्या प्रकारे दुर्व्यवस्था आहे? व्हॉलीबॉलचं कोर्ट आहे का बॅडमिंटनचं कोर्ट आहे मला आजपर्यंत काय समजलं नाही. अशा पद्धतीने एक छोटस व्हॉलीबॉलचं ग्राउंड आहे. पुरुषोत्तम आपल्याच धुंदीत इंधन रूम खूप रहस्यमय, अजून कोणाला माहिती नाही. बघा 107. आणि आता आपण फर्स्ट फ्लोअर वर चाललेलो आहोत. तर इथं तुम्ही लाईटची सोय एकदम चांगल्या प्रकारे केलेली आहे, फर्स्ट इयर आहे म्हणून. तर तुम्ही सिनियरची जर बघितला तर लाईटची सोयच नाही इथे. हा सार्वजनिक रूम ही अत्यंत ब्रेकिंग न्यूज आहे की मुंबई वरून आलेली लोक शिक्रापूरची चिक्की खातात, चौरसिया नावाची चिक्की. आताच आपल्या ज्या आशिष नलवडे यांनी कॅमेरात कैद केलेलं आहे इम्पॉर्टंट. हे इथे आमचा वायफाय होता, राऊटर तो हरवलेला आहे. ते पोरग कुठे गेलं? परक झालं. हे बघा हे पोरग परक झालं. अयो मा बोट गेलं. आजच्या बातम्यामध्ये एवढंच. कॅमेरामॅन आशिष नलावडे सोबत मी श्रीवर्धन केकापुरे आणि आमचे खास पाहुणे पुरुषोत्तम जेजुरकर यांचा अलविदा घेऊया. अरे